आपण आपल्या जी बाहेरची आपली सुंदरता आहे ज्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो त्यासोबतच आतील आपली सुंदरता किंवा आपलं हायजीन यासाठी आपण तितकेच प्रयत्न करतो का? आजच्या व्हिडिओमध्ये मी खास अशा गोष्टी सांगणार आहे ज्या पर्सनल हायजीन मेंटेन ठेवायला आपल्याला मदत करतील, ज्या मी स्वतः पाळते आणि त्या तुमच्याशी शेअर कराव्याशा वाटल्या म्हणून मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. हाऊस क्वीन माझं ब्लॉगिंग चॅनल आहे. हाऊस क्वीन टिप्स हे माझं टिप्सचं चॅनल आहे ज्यावरती मी खूप सारे व्हिडिओज काही प्रोडक्ट्सचे रिव्ह्यूज मी शेअर करत असते. तर चला पाहूयात. पहिली गोष्ट येते पर्सनल हायजीनमध्ये नखं स्वच्छ ठेवणे. आपल्यासारख्या खूप मुलींना आपल्या आपण लेडीज नखं वाढवायला ना जास्त आपल्याला आवडतं आणि त्यासोबतच अशी रंगरंगोटी करायला सुद्धा खूप आवडते. मग त्यासाठी नखं स्वच्छ ठेवणं सुद्धा आपली जबाबदारी आहे. जेव्हा आपण खास करून उजव्या हाताची नखं, म्हणजे मी डाव्या हाताची नखं थोडीफार वाढवतेच पण उजव्या हाताची नखं लिमिटेड ठेवते. कारण कसं होतं, आपण कसं म्हणजे मी तरी हातानेच जेवते, चमच्याचा वगैरे वापर करत नाही. चपाती वगैरे खाताना आपण मोडूनच खातो, मग ते सुद्धा नखातली घाण जी आहे ती आपल्या पोटात जाऊन आपलं आरोग्यसुद्धा बिघडवू शकतं. त्यासोबतच अनहायजेनिक सुद्धा आहे की नखं स्वच्छ न ठेवणं. त्यासाठी नेहमी आपली नखं स्वच्छ ठेवावीत. यासाठी तुम्ही डेली बेसिसवरती जेव्हा आपण जो ब्रश टूथब्रश असतो आपला एक चांगला वालाच घ्यायचा नखांसाठी आणि त्याचे ब्रिटल्स जे असतील, जे दात जे असतील ते सॉफ्ट असावेत आणि ते आंघोळी करतानाच घासायच्या नखांमध्ये, जेणेकरून जर काही डर्ट वगैरे असेल तर ते निघून जाईल. यासाठी आपण हँडवॉशचा वापरसुद्धा करू शकतो किंवा आपला फेसवॉशचे एक दोन थेंब जरी टाकून आपण क्लीन केले तरीही चालतं. त्यासाठी नखं स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं आहे. इव्हन तुम्ही कुठल्या जरी इव्हेंटला गेलात तरी सुद्धा कधी ना कधी असं नखांकडे लक्ष जातं. वरून नेलपेंट लावाल पण असं जेव्हा कराल ही जर नखं इतकी घाणेरडी दिसेल तर इम्प्रेशन खूप खराब पडतं. त्यासाठी नखं स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, डोळे स्वच्छ असणं. कधी कधी अनवधानानं आपले ना डोळे कधी कधी असं आपण जेव्हा एखाद्याशी बोलतो तेव्हा डोळ्यामध्ये जी घाण येते किंवा जे आपले डोळे क्लीन स्वतःच स्वतः ठेवतात तर इथे जी घाण जमा होते तर ती वेळच्या वेळी क्लीन करणं खूप गरजेचं आहे आणि हे पर्सनल हायजीनमध्ये खूप गरजेचं आहे. यासाठी तुम्ही तुमच्याकडे जे फेस टिश्यू असतं त्याचा वापर करू शकता किंवा आपली ही जे बोट असतात टिप करून आपण बाहेर हे करू शकतो. डोळे चोळायचीही गरज नाही आणि वेळच्या वेळी थंड पाण्याने डोळे नेहमी धुतले पाहिजेत. कंटिन्युअसली आपण स्क्रीनकडे असतो त्याच्यामुळे डोळे डल झाले तरी सुद्धा आपलं इम्प्रेशन फार चुकीचं पडतं. यासाठी थंड पाण्याच्या पट्ट्या सुद्धा डोळ्यावरती ठेवू शकतो रात्रीच्या वेळी, जेणेकरून डोळ्यांना आपला आराम मिळतो. यासोबतच काही क्रीम्स जर तुम्ही वापरत असाल डेली सर्कलवरती तर त्या सुद्धा यूज करू शकता. त्यामुळे डोळे सुद्धा तुमचे अगदी स्वच्छ सुंदर आणि नीटनेटके दिसतील. जसं आपण काजळ आय मेकअप करतो तर तो सुद्धा वेळच्या वेळी रिमूव्ह केला तर खूप फायदा पडतो. तिसरी गोष्ट, आपले कान स्वच्छ असणं. खूपदा आपलं असं होतं की आंघोळ करताना असं असं आपण करतो, टॉवेलने आपण पुसतो झालं, पण नीट तुम्ही लक्ष दिले का कधी? जर तुमच्या कलिग्स किंवा कधी कधी ना आपलं असं अचानक लक्ष जातं एखाद्याच्या कानाकडे आणि इथून वगैरे घाण दिसते किंवा कानाच्या मागे, आपलं एवढं लक्ष जात नाही. कारण का आपला कान आपण असा बघू शकत नाही, फक्त आरशामध्येच बघतो. तर ह्यावेळी कॉटन क्लॉथ जो आपला असतो किंवा नॉर्मल कपडा त्याने जेव्हा आपण आंघोळ करून येतो तेव्हा आपले बॉडी कशी मॉइस्ट असते, उबदार असते, तर त्याचवेळी हळुवारपणे कानाचा जो हा भाग आहे इथून पूर्ण नीट क्लीन करायचं. कारण इथे घाण ही साचून राहते, डेड स्किन साचून राहते. त्यासोबतच कानाचा जो हा मागचा भाग असतो ना तर तो सुद्धा कॉटन कपड्याने क्लीन करायचा. इवन सकाळचं तुम्हाला नाही जमलं तर आपण इयरबड्सचे वापरतो. तर इथे एक सांगेन की इयरबड्स आपण कान क्लीन करायला कधीही वापरायचं नाही. कानामध्ये जे मळ असतं किंवा जे वॅक्स असतं ते आपला कान स्वतःच प्रोड्यूस करत असतं आपल्या कानाचा जे पडदा आहे तो नीट ठेवण्यासाठी किंवा बाहेरच्या काही गोष्टींपासून जी कानामध्ये शिरतात त्याच्यापासून वाचवण्यासाठी. त्यामुळे तो डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काढायला स्वतःहून जाऊ नये. जे इयरबड्स असतात ते फक्त हा जो आउटर एरिया आहे तर ते क्लीन करण्यासाठी असतात. तो थोडासा ओला करून हा आउटर एरिया तुम्ही इयरबड्सने क्लीन करू शकता. त्यानंतर चौथी गोष्ट, आपलं बेली बटन म्हणजेच आपली बेबी. खूपदा इथे सांगितलं जातं पर्सनल हायजीनमध्ये सुद्धा आम्हाला जेव्हा शिक्षण दिलं गेलं, जे आपण शाळेमध्ये घेतो तेव्हाही सांगितलं गेलं 60-70% बॅक्टेरिया राहतात बेली बटनमध्ये. तर ते सुद्धा जेव्हा आपण आंघोळ करून येतो तेव्हा वेट टॉवेल जे आपलं असतं त्याने सुद्धा आपण क्लीन करू शकतो किंवा वेट जे आपले टिश्यूज असतात त्यानेही क्लीन करू शकतो किंवा जे मी इयरबड्स सांगितले त्यांनीही आपण आउटर एरिया क्लीन करू शकतो. जास्त डीपमध्ये जायची गरज नाही. आणि क्लीन केल्यानंतर खोबरेल तेलाचे दोन थेंब किंवा तुपाचे शुद्ध तूप हा त्याचे दोन थेंब टाकला तरीही चालतं. म्हणजे बॅक्टेरियल इन्फेक्शन पासून आपलं बेली बटन वाचून राहतं, ड्राय राहता कामा नये. आणि तुम्हाला सांगते हे जे हायजीनमधले छोटे छोटे गोष्टी आहेत त्या आपण डेली लाईफमध्ये युज केलं ना खरंच खूप चांगला इम्पॅक्ट आपला स्वतःलाच कॉन्फिडन्स येतो की आपण किती क्लीन आणि नीटनेटके आहोत. त्यानंतर अजून एक गोष्ट येते पाचवी, जी पर्सनल हायजीनच्या बाबतीत, ते म्हणजे नोज हेअर ट्रिम करणं. खूप लोक
खूप जणी, खूप मला वाटतं की ह्याच्याकडे लक्ष देतही नसतील. आपल्याला आपल्याला जे काही पार्ट्समध्ये हेअर्स येतात जसं अंडर आर्म्स, वजायनल एरिया किंवा नोज, हे त्या त्या एरियाना प्रोटेक्ट करण्यासाठीच असतात. पण जास्तही वाळू दिले तर ते अनहायजेनिक होतं, त्यामुळे वेळच्या वेळी नोज हेअर सुद्धा ट्रिम करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर सहावी गोष्ट, ती म्हणजे अंडर आर्म्स क्लीन ठेवणे. इथे काय होतं की कधी कधी तुम्ही बघा की अंडर आर्म्समधून इतका घाणेरडा ओडर येऊ लागतो आणि इतकं अनप्लेझंट वाटतं की आपण खूप सारे रोल ऑन सुद्धा यूज करतो, डिओ स्प्रे सुद्धा यूज करतो, पण त्याचाही काही इफेक्ट दिसून येत नाही. यासाठी वेळच्या वेळी अंडर आर्म्स हेअर फ्री ठेवणं खूप गरजेचं आहे. माझा स्वतःचा पर्सनल एक्सपिरियन्स आहे, जेव्हा हेअर्स वाढतात अंडर आर्म्सचे तेव्हा जो ओडर आहे, आपला बॉडी ओडर जो प्रोड्यूस होतो, तर तो साचून राहतो, त्यामुळे आपले ड्रेससुद्धा स्टेन होतात, डाग पडतात, आणि त्यासोबतच अनप्लेझंट ओडरसुद्धा येऊ लागतो. तर ते वेळच्या वेळी ट्रिम करण्यासाठी तुम्ही खूप सारे ऑप्शन्स निवडू शकता, जसे की ट्रिम करणं, त्यानंतर वॅक्सिंग करणं. वॅक्सिंग हा मला उत्तम पर्याय वाटतो अंडर आर्म्स क्लीन करण्यासाठी, कारण वॅक्सिंग नंतर जवळजवळ 20 ते 25 दिवसांनीच हेअर ग्रोथ होते. जर तुम्ही शेव्हिंग करत असाल तर कंटिन्युअसली 2 ते 3 दिवसांनंतर छोटे छोटे हेअर्स दिसतातच, पण ज्याला जसं सूट होतं तसं करणं फायदेशीर तर आहेच. आणि त्यासोबतच एक चांगला डिओ वापरणं, जो अल्कोहोल फ्री असेल तो सुद्धा वापरला तरीही खूप चांगलं ठरू शकतं. त्यासाठी अंडर आर्म्ससुद्धा नेहमी क्लीन ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर गोष्ट सातवी पर्सनल हायजीनच्या बाबतीत, ती म्हणजे आपला ब्रेस्ट एरिया. तर आपण जसे ड्रेस वापरतो त्या पद्धतीने ब्रासुद्धा वापरतो, आणि ते गरजेचं सुद्धा आहे त्या त्या ड्रेसचा लुक एनहान्स होण्यासाठी. पण त्यासोबतच आपली जी ब्रा आहे ती कम्फर्टेबल आहे का आपल्यासाठी हेही कळणं गरजेचं आहे. त्यासोबतच आपण कधी कधी फिटिंगचे ड्रेस वापरतो, त्यामुळे आपल्या ब्रेस्ट एरियामध्ये ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होत नाही, त्यानंतर आपल्याला त्राससुद्धा होऊ शकतो. त्यामुळे एव्हरी नाईट जेव्हा जेव्हा आपण झोपायला जाऊ तेव्हा ब्रा ही रिमूव्ह करणं खूप गरजेचं आहे. आपला हा जो एरिया आहे तो ब्रीदिंग राहणं, म्हणजे ब्रिदेबल राहणं सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे नेहमी जेव्हा तुम्ही झोपायला जाल तेव्हा ब्रा रिमूव्ह करून झोपा. एखादं ढगळं टी शर्ट किंवा जर तुम्ही गाऊन वापरत असाल तर मस्तच आहे, कारण कसं होतं की जर ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित राहिलं तर आपलं बॉडी सुद्धा फ्री राहते आणि मेंटेन राहते, आणि त्यासोबतच आपल्याला होणारा पुढचा त्रास सुद्धा कमी होतो. हा एरिया जो आपला आहे तो सुद्धा टोन राहावा यासाठी तुम्ही हलका मसाज सुद्धा, जो जे तेल तुम्हाला चांगलं वाटेल, जसं की आपण मॉलिशसाठी वापरतो बादाम तेल किंवा अजून कोणतंही, तर त्याने तुम्ही एक 5 ते 6 मिनिटाचा मसाज सुद्धा देऊ शकता. त्यामुळे हा एरिया सुद्धा जो आपला आहे ब्रेस्टचा एरिया तो टोन राहू शकतो आणि स्वतःला सुद्धा कॉन्फिडंट वाटतं, कारण आपण जे जसे आहोत तसे स्वतःला स्वीकारायला शिकलं तर पाहिजेतच. कधी कधी आपल्याला वाटतं अरे आपण मोठे आहोत, आपण बारीक आहोत, आपण इकडून जास्त फॅट आहोत, आपण तिकडून जास्त फॅट आहोत, तर असं काही नाही. आपण स्वतः जसं देवाने आपल्याला जसं घडवलेलं आहे तसं तर ऍक्सेप्ट केलंच पाहिजे. त्यासोबतच आपल्याला कसं आवडतं दिसायला त्यासाठी सुद्धा प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं, आणि मीही ते करते. त्यानंतर आठवी गोष्ट जी पर्सनल हायजीनच्या बाबतीत खूप गरजेची आहे, आणि मला तर वाटतं की हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा ज्या माझ्या मैत्रिणी आहेत किंवा ज्या कोणी मला सबस्क्रायबर्स, माझे फॅमिली मेंबर्स, यूट्यूब फॅमिली मेंबर्स बघत असेल त्यांनी प्लीज हा व्हिडिओ शेअर करा. की वजायनल एरिया क्लीन ठेवणे, अजूनही खूप साऱ्या भागामध्ये, म्हणजे जेव्हा मी मध्यंतरी गावी गेले होते तेव्हा मी तिथे थोडासा हा भाग डिस्कस केला होता, तर काही मुलींना ह्या गोष्टी माहीतच नाहीत की वजायनल एरिया आपण क्लीन करायचा असतो, तिथले हेअर्स आपण ट्रिम करायचे असतात किंवा रिमूव्ह करायचे असतात. खूप साऱ्या गोष्टी माहीत नव्हत्या की मेन्स्ट्रुअल कप म्हणजे काय असतो, सॅनिटरी पॅड काय असतात, त्याच्यानंतर पॅन्टी लायनर्स काय असतात, आपण कशी काळजी घेतली पाहिजे, ह्यातल्या काहीही गोष्टी माहीत नव्हत्या. त्याच्यानंतर मला असं वाटलं की ह्या गोष्टी आपण शेअर केल्या पाहिजेत जेणेकरून आपला वजायनल एरिया क्लीन राहील आणि पर्सनल हायजीन मेंटेन राहील आणि त्यामुळे होणारे प्रॉब्लेमसुद्धा होणार नाहीत. तर पहिली गोष्ट, वजायनल एरिया क्लीन ठेवण्यासाठी आपण तिथले हेअर्स रिमूव्ह केले पाहिजेत. जर तुम्ही ट्रिम करत असाल ओकेच आहे, शेव्हिंग करत असाल, जे ब्लेड्स लेडीजसाठी खास करून येतात तर ते वापरावे. वॅक्सिंग सुद्धा उत्तम पर्याय आहे, ज्यांना ते सहन होतं त्यांनी, कारण मला तरी वॅक्सिंग हा उत्तम पर्याय वाटतो खूप, म्हणजे जवळजवळ 20 ते 25 दिवस तुम्हाला हेअर्सचा तिथे प्रॉब्लेम येत नाही. तो एरिया हेअरने, म्हणजे वजायनल एरिया प्रोटेक्ट राहतो हेअर्सने, पण इतकेही वाढू नाही द्यायचे की ज्यामुळे अनप्लेझंट ओडर येईल. जेव्हा आपल्या मेन्स्ट्रुअल सायकल येते, आपले पिरियड्स येतात, त्याच्यानंतर जे ब्लड किंवा जो ओडर राहतो तर त्यामुळे अजून आपल्याला इन्फेक्शन होऊ शकतं. त्यामुळे आपल्याला वजायनल हेअर्स हे वेळच्या वेळी ट्रिम तर केले पाहिजेतच. त्यानंतर जर तुम्ही डॉक्टर तुम्हाला सजेस्ट करत असतील, जर इन्फेक्शन, जळजळ किंवा खाज अशा गोष्टी होत असतील वजायनल एरियामध्ये आणि डॉक्टरांनी तुम्हाला सजेस्ट केलं, तर वजायनल क्लिनिंगसाठी एखादा सोप किंवा वी वॉश कोणतेही जर सजेस्ट करत असेल तर उत्तमच आहे. पण मला तर जेवढं मला माहीत आहे त्यानुसार आपला वजायनल एरिया स्वतःच स्वतःला क्लीन ठेवतो. आपली जी बॉडी आहे ती जास्तीत जास्त स्वतः स्वतःला क्लीन ठेवायचा प्रयत्न करत असते, पण एखाद्या गोष्टीमुळे जर इरिटेशन झालं तर डॉक्टरांशी सल्लामसलत जरूर करा.
त्यानंतर पॅन्टी ज्या आपण वापरतो तर त्या कॉटनवाल्या असाव्यात, आणि जर तुमचा एम साईज आहे तर एक साईज लार्जर घ्या, कारण तो जो एरिया आहे घर्षणामुळे किंवा फ्रिक्शनमुळे काळा पडू शकतो आणि आपल्याला अजून इरिटेशन होऊ शकतं. त्यामुळे पॅन्टीसुद्धा निवडताना ज्या इलॅस्टिकसुद्धा एकदम हार्ड नको, त्याचं एकदम सॉफ्ट असावं, कॉटन पॅन्टी असावा, कारण ब्रिदेबल राहाव्यात आणि आपल्याला इरिटेशन जाणू नये अशा पॅन्टी वापराव्यात. त्यानंतर जेव्हा जेव्हा आपल्याला वाटेल, मंथली आपली पिरियड सायकल जेव्हा असते आणि तेव्हा जेव्हा जेव्हा आपल्याला वाटेल की अरे आपले पिरियड्स येतील की काय, आणि आपण ऑफिसला जात असू, कॉलेजला जात असू किंवा अजून कुठेही, तर पॅन्टी लायनर्स वापरायला स्टार्ट करा. पॅन्टी लायनर्स अगदी थिन पॅन्टी असतात आणि स्टार्टिंगला जेव्हा आपल्याला स्पॉटिंग होतं पिरियड्सच्या वेळी तर ते होल्ड करू शकतात, त्यामुळे आपल्याला स्टेनिंगचा वगैरे किंवा कुठलाही अशी जास्त भीती राहणार नाही. त्यानंतर जसं मी म्हटलं की सॅनिटरी नॅपकिन्स व्यवस्थित यूज करा, म्हणजे असे सॅनिटरी नॅपकिन्स यूज करा जे तुमच्या वजानल एरियाला नेहमी ब्रिदेबल ठेवतील, इरिटेशन देणार. लास्ट बट नॉट लिस्ट, पर्सनल हायजीनच्या बाबतीत सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आपली मुखशुद्धी. म्हणजे मराठीमध्ये आपण जसं बोलतो तसंच इंग्लिशमध्ये आपल्याला सोपं जातं की आपला जो माउथ ओडर आहे तर तो चांगला असला पाहिजे. म्हणजे ओडर कधी चांगला असत नाही, पण स्मेल चांगला आला पाहिजे. नेहमी आपण काही ना काही खातो किंवा आपल्याला कॅव्हिटी तर प्रत्येकालाच येते आणि हे ओकेच आहे माउथ ओडर येणं, पण तो कंट्रोल करणं आपल्या हातात आहे. मग त्याच्यासाठी तुम्ही कोणताही जो माउथ वॉश वापरत असाल किंवा मग वेलची पक खाणं किंवा ह्या गोष्टी उपयोगाला तर येतातच, पण त्यासोबतच सकाळ संध्याकाळ ब्रश करणं, आपली जीभ क्लीन करणं खूप गरजेचं आहे, कारण जिभेवरती बॅक्टेरिया जी व्हाईट कलरची अशी परत दिसते ना, एक लेअर दिसतो, तर तो क्लीन करणं दररोजच्या दररोज गरजेचं आहे. सकाळ संध्याकाळ तुम्ही ब्रश जेव्हा करत असाल तेव्हा टंग क्लीनर जो आपल्याला 10 रुपयाचा छोटासा एक वस्तू मिळते त्यानंसुद्धा क्लीन करू शकता, किंवा ब्रशच्या मागे जे असतं टंग क्लीनर त्यानेसुद्धा करू शकता. ज्या गोष्टीने तुम्हाला सोपं पडतं त्या गोष्टीने करू शकता, त्यामुळे माउथ क्लीन आणि वास, म्हणजे समोरचं जेव्हा आपण बोलतो ना तेव्हा मोस्टली इम्प्रेशन त्याने ठरतं की तुमचा जो माउथ ओडर आहे, माउथ कशी स्मेल करते, तुमच्या तोंडाचा वास कसा जातो, कारण कधी कधी ना तुमचा सगळा अपिअरन्स एकदम टकाटक असतो आणि तुम्ही बोलताना असं वाटतं अरे बापरे असं असं करतं, इम्प्रेशनच खूप खराब पडतं. मग त्याच्यामुळे हा सुद्धा जो आपलं माउथ क्लिनिंग जे आहे त्यावरती सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. स्माईलसुद्धा आपली चांगली असावी, त्यासाठी तुम्ही डेंटिस्टची सुद्धा मदत घेऊ शकता जर असे काही प्रॉब्लेम्स असतील, आणि ते नॉर्मल आहेत माउथ ओडर किंवा बॉडी ओडर. पाणी भरपूरपणे ह्यावरती खूप उपाय चांगला आहे, की माउथ ओडर किंवा जो बॉडी ओडरवरती तरी खूप चांगला उपाय म्हणजे पाणी पिणं, जास्तीत जास्त टॉक्झिन्स असे बाहेर जातील त्यामुळे बॉडी ओडरसुद्धा येणार नाही. तर ठीक आहे, ह्या सगळ्या काही पर्सनल हायजीनच्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा, ज्यामुळे माझे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. हा व्हिडिओ सगळ्यांशी जास्तीत जास्त शेअर करा आणि हो माझे इतरही व्हिडिओ पहा. आजच्या पुरते इतकंच, परत एक छानसा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासाठी हजर राहील. बाय बाय.